नमस्कार मित्रांनो, ब्रेन ब्रशअप आयटीआर या चॅनलवरती आपलं स्वागत आहे। पाठीमागच्या तासामध्ये आपण जे मल्टी स्टेज ॲम्प्लिफायर किंवा कॅस्केड ॲम्प्लिफायर, त्याचे फायदे काय, तोटे काय, किंवा स्पेशल कॅस्केड ॲम्प्लिफायर कोणते आहेत, राईट, स्पेशल मल्टी स्टेज ॲम्प्लिफायर कोणते आहेत ते बघितलं। या सेशनमध्ये आपण फीडबॅक ॲम्प्लिफायर बघणार आहोत। हेडिंग द्या मग, फीडबॅक ॲम्प्लिफायर, फीडबॅक ॲम्प्लिफायर, फीडबॅक ॲम्प्लिफायर, राईट। हा जो टॉपिक आहे हे तुम्हाला महाट्रान्सकोसाठी आणि पुणे मेट्रोसाठी पण इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यामुळं प्रॉपर करा। कोणतीही एक्झाम असू द्या, हे टॉपिक तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत। आपण आत्तापर्यंतचे जे टॉपिक बघितले बेसिक इलेक्ट्रॉनिक्ससाठी, तुमच्या कोणतीही एक्झाम घ्या, कोणत्याही एक्झाममध्ये विचारले जाणार आहेत, कोणती एक्झाम, छोट्यातली छोटी ती मोठ्यातली मोठी एक्झाम, कोणतीही परीक्षा घ्या, त्याच्यामध्ये हे विचारले जाणार आहेत। त्याच्यामुळं आपण डिटेलमध्ये स्टडी करूयात सगळ्या टॉपिक्सचा, ठीक आहे। तर बघूया फीडबॅक ॲम्प्लिफायर। फीडबॅक ॲम्प्लिफायर म्हणजे काय हो, की आपण फीडबॅक देतो, आउटपुट करून इनपुटला कनेक्ट करतो, म्हणजे फीडबॅक देतो, राईट। फीडबॅक म्हणजेच काय, बरोबर आहे का। हा एक ॲम्प्लिफायर असेल, ॲम्प्लिफायर ए म्हणतो मी, त्याचा गेन ए आहे। मग फीडबॅक म्हणजे काय हो, हा एक इनपुट आणि एक आउटपुट। फीडबॅक म्हणजे काय हो, आउटपुटमधला काही पार्ट इनपुटला कनेक्ट करणे, आउटमधला काही पार्ट, आउटपुटमधला काही जो पार्ट आहे तो इनपुटमध्ये मिक्स करणे, म्हणजेच काय करतो आपण, फीडबॅक देतो असं म्हणतो, बरोबर आहे का। आउटपुटचा काही पार्ट इनपुटमध्ये कनेक्ट करतो म्हणजे फीडबॅक देतो। मग फीडबॅकचे पण दोन प्रकार आहेत, म्हणजे काय हो, आउटपुटमधला जो पार्ट आहे तो आपण इनपुटमध्ये एकतर ॲड करू शकतो किंवा इनपुटमधून वजा करू शकतो, राईट। आउटपुट जो आहे, आउटपुटमधला काही पार्ट आपण इनपुटमध्ये ॲड करू शकतो किंवा इनपुटमधून वजा करू शकतो, त्यानुसार फीडबॅकचे दोन प्रकार आहेत। एक म्हणजे पॉझिटिव्ह फीडबॅक आणि दुसरा म्हणजे निगेटिव्ह फीडबॅक, दुसरा म्हणजे निगेटिव्ह फीडबॅक। दोन टाईप आहेत, एक म्हणजे पॉझिटिव्ह फीडबॅक, एफ डॅश स्लॅश बी लिहितो मी फीडबॅकला, आणि दुसरा म्हणजे निगेटिव्ह फीडबॅक, पॉझिटिव्ह फीडबॅक आणि निगेटिव्ह फीडबॅक। मग पॉझिटिव्ह फीडबॅक केव्हा असणार आहे, पॉझिटिव्ह हा एक फीडबॅक फॅक्टर पण म्हणतो मी, हा एक फीडबॅक फॅक्टर असेल बीटा, किंवा बी किंवा बीटा ॲम्प्लिफायर असेल, काही असू द्या, राईट। तर हा इनपुट, राईट, आणि हा एक मिक्सर, हा काय करणार आहे, तो आउटपुटला अधिक किंवा वजा करणार, आउटपुट इनपुटमध्ये ॲड किंवा वजा करणार आहे, अधिक किंवा वजा करणार आहे। जर समजा आउटपुट इनपुटमध्ये ॲड होत असेल, आउटपुट जर इनपुटमध्ये ॲड होत असेल तर त्याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह फीडबॅक। आउटपुट जर इनपुटमध्ये ॲड होत असेल, मी इथं लिहितो वाटल्यास, आउटपुट हे इनपुटमध्ये ॲड होत असेल तर, ॲड होत असेल तर काय असतो, पॉझिटिव्ह फीडबॅक। निगेटिव्ह फीडबॅक काय असतो मग, आउटपुट हे इनपुटमधून वजा होत असेल तर, सबट्रॅक्ट होत असेल तर, वाटल्यास लिहा आउटपुट, इथंच नोट करा, आउटपुट हे इनपुटमधून वजा होत असेल तर निगेटिव्ह फीडबॅक। म्हणजे आउटपुट जर इनपुटमध्ये ॲड होत असेल तर पॉझिटिव्ह फीडबॅक, आउटपुट जर इनपुटमधून वजा होत असेल तर निगेटिव्ह फीडबॅक। मग आपण बघूया अगोदर की निगेटिव्ह फीडबॅक कसा असणार आहे किंवा काय त्याचे फायदे आहेत, ठीक आहे। तर बघूया निगेटिव्ह फीडबॅक, पण निगेटिव्ह फीडबॅकमध्ये काय सांगितलं, निगेटिव्ह फीडबॅकमध्ये काय, तर आउटपुट हे इनपुटमधून, आउटपुट हे इनपुटमधून वजा होणार आहे, वजा होणार किंवा वजा होत असेल तर, वजा होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, निगेटिव्ह फीडबॅक। आउटपुट हे जर इनपुटमधून वजा होत असेल तर त्याला म्हणतो आपण निगेटिव्ह फीडबॅक। मग बघूया की निगेटिव्ह फीडबॅक कसा असणार आहे, मग काय हो, आता जशी डायग्राम काढली होती तशी डायग्राम, हा एक ॲम्प्लिफायर ए असेल, राईट, हा सिग्नल मिक्स करण्यासाठी मिक्सर म्हणतो मी, आणि आउटपुट हे असेल इनपुट आउटपुट। आउटपुट जर इनपुटमध्ये, आउटपुट जर इनपुटमधून वजा होत असेल तर, हे जे आउटपुट आहे ते इनपुटमधून वजा होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, निगेटिव्ह फीडबॅक। आउटपुट हे इनपुटमधून वजा होत असेल तर त्याला म्हणतो आपण निगेटिव्ह फीडबॅक, आणि आपण जास्तीत जास्त निगेटिव्ह फीडबॅक यूज करतो का, तर निगेटिव्ह फीडबॅकचे फायदे पण तसेच आहेत।
तर म्हणजे काय, जर आउटपुट इनपुट मधून वजा करत असेल तर काय होणार आहे, आउटपुट हे जर समजा समजा असं कन्सिडर करा की इनपुट समजा इनपुट समजा 5 आहे, आउटपुट समजा 3 आहे, समजा यातला काही पार्ट घेतला मी, यातला थोडासाच पार्ट, असं नाही की आपण पूर्ण पण घेऊ शकतो, हा काय करतो यातला काही पार्ट याने घेतला, समजा 3 पैकी 1 पार्ट घेतला, ठीक आहे 3 पैकी 1 पार्ट घेतला, इनपुट 5 हा 1 काय 5 वजा होणार आहे 5 वजा 1 4 होणार आहे, म्हणजे अगोदरचं इनपुट 5 होतं आता 4 झालेलं आहे, बरोबर आहे, म्हणजे इनपुटमध्ये चेंज करतोय कोण, हा फीडबॅक जो आहे तो इनपुटमध्ये चेंज करतोय, राईट. तुम्ही जर बघितलं तर फीडबॅकमुळे काय होणार आहे, निगेटिव्ह फीडबॅकमुळे गेन कमी होणार आहे, निगेटिव्ह फीडबॅकमुळे गेन कमी होणार आहे, पण गेन जरी कमी होत असला तरी गेन स्टेबल असतो, गेन स्थिर बनतो, राईट. निगेटिव्ह फीडबॅकमध्ये हा खूप फायदा आहे, तर काय फायदे घ्या अगोदर, एकच तोटा आहे निगेटिव्ह फीडबॅकमध्ये, तर तो म्हणजे गेन कमी होतो, पण गेन जरी कमी होत असला तरी गेन स्टेबल असतो निगेटिव्ह फीडबॅकमध्ये. पहिला पॉईंट निगेटिव्ह फीडबॅकमध्ये फायदा, गेन स्टेबल असतो, गेन स्टेबल असतो. दुसरा फायदा, बँडविड्थ वाढते, निगेटिव्ह फीडबॅकमुळे बँडविड्थ वाढते. मी अगोदरच तुम्हाला सांगितलं मल्टी स्टेज ॲम्प्लिफायरमध्ये काय होत होतो, बँडविड्थ कमी होत होते, याच्यामध्ये बँडविड्थ वाढते. तिसरा फायदा आहे डिस्टॉर्शन, डिस्टॉर्शन कमी होते, म्हणजे आउटपुट प्रॉपर भेटते, राईट. मल्टी स्टेज ॲम्प्लिफायर आणि निगेटिव्ह फीडबॅक ॲम्प्लिफायरचं तुम्ही कंपॅरिझन करा, तुलना करा, तर काय हो मल्टी स्टेज ॲम्प्लिफायरमध्ये तोटे पण लिहितो तुम्ही, तोटे हे 3 फायदे बघितले, तोटे काय हो, तर गेन कमी होतो, गेन कमी होतो, गेन कमी झाला तरी चालेल पण गेन स्टेबल पाहिजे असतो आपल्याला, याच्यामध्ये तेच तर होते ना, गेन स्टेबल होत आहे निगेटिव्ह फीडबॅक ॲम्प्लिफायरमध्ये, बरोबर. मल्टी स्टेज ॲम्प्लिफायर एकदा बघा, आपण काल बघितलं होतं, आणि ह्या दोघांचं कम्पॅरिझन करा, तर मल्टी स्टेज ॲम्प्लिफायरमध्ये गेन वाढतोय, याच्यामध्ये गेन कमी होतोय, निगेटिव्ह फीडबॅकमध्ये, निगेटिव्ह फीडबॅकमध्ये बघत आहे आपण, निगेटिव्ह फीडबॅकमध्ये, तर काय म्हणलो, निगेटिव्ह फीडबॅकमध्ये गेन स्टेबल होते, बँडविड्थ वाढते, डिस्टॉर्शन कमी होत आहे, आणि तोटा काय हो, गेन कमी होतो, हा एक तोटा आहे. मल्टी स्टेज ॲम्प्लिफायर एकदा काढून बघा, याच्यामध्ये पूर्ण रिवर्स आहे, मल्टी स्टेज ॲम्प्लिफायरमध्ये गेन वाढतोय, बँडविड्थ कमी होते, डिस्टॉर्शन वाढते, पूर्ण ऑपोजिट आहे, म्हणजे निगेटिव्ह फीडबॅक ॲम्प्लिफायर आणि मल्टी स्टेज कंपॅरिझन करून अभ्यास करा, तर याच्यामध्ये पूर्ण चेंज आहे दोन्हीमध्ये, बरोबर आहे का, पूर्ण एक्झॅक्ट चेंज आहे, राईट. तर निगेटिव्ह फीडबॅकमध्ये फायदा कोणता आहे, गेन स्टेबल होतो, बँडविड्थ वाढते आणि डिस्टॉर्शन कमी होतो. तोटा एकच आहे, गेन कमी होतो, जरी गेन कमी होत असला तरी गेन स्टेबल आहे, हा महत्त्वाचा आहे आपल्यासाठी, हे महत्त्वाचं आहे. पण पॉझिटिव्ह फीडबॅकमध्ये काय होणार, पॉझिटिव्ह फीडबॅकमध्ये याच्या ऑपोजिट असणार आहे, पॉझिटिव्ह फीडबॅकमध्ये गेन स्टेबल असणार नाही, गेन वाढणार आहे, पॉझिटिव्ह फीडबॅकमध्ये सगळं ऑपोजिट होणार आहे. पण आपण पॉझिटिव्ह फीडबॅक जास्त बघत नाही ॲम्प्लिफायर जे आहेत आपण त्याच्यामध्ये, पॉझिटिव्ह फीडबॅक फक्त आपण एकाच ॲप्लिकेशनसाठी यूज करतो, ते म्हणजे ऑसिलेटर्स. मग तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की ऑसिलेटरमध्ये कोणता फीडबॅक यूज करतात, तर ऑसिलेटरमध्ये पॉझिटिव्ह फीडबॅक यूज करतात. आणि जे बाकीचे आपण ॲम्प्लिफायर बघितलेत त्याच्यामध्ये नॉर्मली किंवा ॲम्प्लिफिकेशनसाठी निगेटिव्ह फीडबॅक आपण वापरतो, फक्त पॉझिटिव्ह फीडबॅक हे ऑसिलेटरमध्ये आपण यूज करतो. याचं ॲप्लिकेशन काय, पॉझिटिव्ह फीडबॅकचं ॲप्लिकेशन तर ऑसिलेटर्स, ऑसिलेटर्स हे एक ॲप्लिकेशन आहे. नंतर मी मिसिलेनियस बीटमध्ये किंवा एखाद्या तासामध्ये ऑसिलेटर्स काय असणार आहेत, त्याचे क्लासिफिकेशन, त्याचं वर्गीकरण कसं आहे, ते पण आपण नंतर बघणार आहोत एखाद्या सेशनमध्ये, ठीक आहे. पण पॉझिटिव्ह फीडबॅकचं ॲप्लिकेशन कोणतं आहे हो, ते म्हणजे ऑसिलेटर. तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारतात की खालीलपैकी कोणतं ॲप्लिकेशन हे पॉझिटिव्ह फीडबॅकचं आहे, मग पर्याय वेगवेगळे असतात, पर्याय काय असणार आहे, ऑसिलेटर हे पॉझिटिव्ह फीडबॅकचं ॲप्लिकेशन असणार आहे, ठीक आहे. तर हे झालं पॉझिटिव्ह फीडबॅक आणि निगेटिव्ह फीडबॅकचं एक सिम्पल टॉपिक होता की पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणजे काय, निगेटिव्ह फीडबॅक म्हणजे काय, याच्यावरती जास्त प्रश्न तुम्हाला विचारले जाणार नाही. फक्त हा बीट तुम्हाला कव्हर केला, म्हणजे कव्हर केला पाहिजे, तुम्हाला माहिती पाहिजे की निगेटिव्ह फीडबॅक म्हणजे काय असणार आहे, पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणजे काय असणार आहे, त्याचे ॲप्लिकेशन कोणते असणार आहेत, बरोबर आहे. निगेटिव्ह बऱ्याच आपण जे ॲप्लिकेशन आहेत त्याच्यामध्ये निगेटिव्ह फीडबॅक यूज करतो, आपले जे नॉर्मल ॲम्प्लिफायर आहेत त्याच्यामध्ये पण आपण निगेटिव्ह फीडबॅकच जास्तीत जास्त वापर करतो, पॉझिटिव्ह फीडबॅक फक्त ऑसिलेटरमध्ये वापरतो, ठीक आहे.
तर हे झालं फीडबॅकबद्दल. फीडबॅक काय असणार आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसे असणार आहेत ते पण मी तुम्हाला सांगितलं, ठीक आहे. तर या सेशनमध्ये आपण इथंच थांबूया. पुढच्या सेशनमध्ये आपण एक ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचं जे बेसिक आहे ते बेसिक फक्त बघणार आहेत, आणि जे पॉवर ॲम्प्लिफायर जे वगैरे आहेत त्याचे PDF नोट्स आहेत ते तुम्हाला टेलिग्रामवरती मिळणार आहेत. त्यामुळे टेलिग्राम डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे. टेलिग्रामला तुम्ही जॉईन नसाल तर टेलिग्रामला जॉईन व्हा. तिथे मी तुम्हाला पॉवर ॲम्प्लिफायर जो एक टॉपिक आहे, इम्पॉर्टंट टॉपिक आहे, त्याचे एक सिंपल चार्ट जो आहे तो तुम्हाला तिथं टेलिग्राम चॅनलवरती मी पोस्ट करतो. इथंच थांबूया. थँक्यू, थँक्यू सो मच.